नमस्कार, मी संदीप कसालकर. आपण पाहत आहात इंडिया 24 तास. जोगेशवाडीतील श्यामनगरचा राजा इथे नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला. जोगेश्वरी पूर्व येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्यामनगर येथील प्रसिद्ध असलेल्या श्यामनगरचा राजा रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं महात्मा गांधी रक्तपेढी वांद्रे पश्चिम यांच्या सहकार्यानं श्यामनगरचा राजा गणेश मंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी धनश्री रेवडेकर यांनी, पाहूयात. आपण आता सध्या जोगेश्वरी पूर्व श्यामनगर या परिसरामध्ये उभे आहोत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर श्यामनगरचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हे सलग 5 वर्ष पाठपूजन करत असतात. हे त्यांचं 6वं वर्ष आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता पाठपूजन थाटामाटात न करता पाठपूजनचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्यासोबत आता काही श्यामनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. आयोजन म्हणजे आत्ता नाही, ह्याच्या पहिलं पण आम्ही दरवर्षाला करतो. गेल्या वर्षी पण आपण केव्हा घेतलं होतं गणपतीमध्ये ना, 2015 चालू आहे. आणि हे याचं महत्त्व एवढं मोठं आहे की लोक डॅन्स करणं फिरणं किंवा आणखीन काहीतरी उत्सव करणं त्याच्यापेक्षी रक्तदान शिबिर म्हटल्यानंतर रक्त हा प्रत्येकाला लागतो. आणि आत्ताच्या दृष्टिकोनातून ते कोविडचा हे साधून आमच्या मंडळाने दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण इकडं तिकडं न बघता कुणाकडे न जाता न करता स्वखर्चाने मंडळाने रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. आणि आमच्या गणपतीचं पायपूजन पण होतं आज त्या दृष्टिकोनातून. आणि येणाऱ्या पुढील काही वर्षात नाही, काही महिन्यात, काही दिवसात हा आमचा एरिया बाप्पांना आम्हाला एकच विनंती करण की जे आम्हाला असं ठेवलेलं आहे चाळीमध्ये, झोपड्यामध्ये, बिल्डिंगमध्ये केव्हा जातील त्याची आम्ही वाट बघतो आहे. आणि त्यांनी स्वतःची जागा स्वतः करून घ्यावी इथे, कारण आज मला पण इथे 50 वर्ष झालेले आहेत. आमच्या आता मुलं आहेत, मुलानं मुलं झालेले आहेत, पण आम्ही आता असून आत्तापर्यंत पण आम्ही असेच आहेत त्याच्यामध्ये. पण देवाला आम्ही एकच गणपतीला प्रार्थना करण की तू पुढे लागायचं, यजमानपद घ्यायचं, पुढे लागून संपूर्ण माझे श्यामनगरमधले माझे हितचिंतक भाऊ, बहीण, मामा, मामी आणि जे आमची मुलं आहेत त्यांना सुखरूप ह्या करोना मुक्त करावं एवढीच मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. परिस्थिती खरं म्हणजे अत्यंत बिकट आलेली आहे आपल्या ह्याच्यावर. तरी पण आपण प्रत्येकाची जबाबदारी असते की आपण प्रत्येक वेळेला सावधानाने, म्हणजे ही आलेली वेळ आजची एक खरोखर याची आहे की प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यायची. आणि त्याच्यातनं आपल्याला सगळ्या सोयी दिलेल्या असतात, सॅनिटायझर किंवा वारंवार हात धुणे, परत प्रत्येकाची काळजी घेणे, प्रत्येकाच्या घरात कोणाला कोण आजारी असेल ते सगळ्यांना हे करणं, हॉस्पिटलमध्ये वगैरे नेणं. आणि शिवाजी खैरनार तर जास्तीच करून ते ह्या विभागात जास्त लक्ष टाकतातच. शिवाय घरोघरी चौकशी पण त्यांची जास्त असतेच. आणि शिवाय मंडळामध्ये पण आमची बहुतेक जणं कामं चांगलीच करतात, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि शिवाय एवढंही असताना की आमचं हे मंडळ जे आता प्रत्येक काय नाही काय उपक्रम राबवत असतात. थलासा में ऐसा बीमारी है कि जिसकी वजह से आज बहुत लोगों को हर महीने हमको ब्लड देना पड़ता है. हम जो महात्मा गांधी ब्लड बैंक से आए तो हमारे पास 40 बच्चों ऐसे हैं जिनको हमने हायर किया हुआ है और हर महीने उनको ब्लड देना पड़ रहा है. अभी आज की कोरोना की महामारी में ये पोजीशन है कि हमारे पास ब्लड नहीं है, लोग ब्लड देने से डर रहे. लेकिन ऐसे टाइम में श्यामनगर का जो राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल है, इन्होंने हमेशा हमें सपोर्ट किया है. हर मुझे लगता है 6 महीने में रक्तदान शिविर हम लोग यहाँ पे करते हैं और उनका हमको बहुत अच्छा सपोर्ट है. मैं अभी भी लोगों से यही कहना चाहूँगा कि कोरोना में आप ज़्यादा से ज़्यादा केयर करें, मास्क लगाए, हाथ धोए, सोशल डिस्टेंस मेंटेन करें और ज़्यादा से ज़्यादा लोग रक्तदान करें. कोरोना के भी पेशेंट आज ब्लड नहीं होने की वजह से मर रहे हैं क्योंकि उनको भी प्लाज्मा लग रहा है. तो कोरोना के पेशेंट को भी प्लाज्मा लगता है कि जिसको भी कोरोना हो गया है वो भी 28 दिन के बाद प्लाज्मा दे सकता है. और बाकी के लोगों से मेरी यही विनती है कि ज़्यादा से ज़्यादा लोग रक्तदान करें क्योंकि ब्लड क्राइसिस बहुत ज़्यादा है. हमको ब्लड नीडेड बहुत है क्योंकि ऑलरेडी 40 बच्चों थलासेमिया के हैं. हर महीने 40 बैग तो हमारी ऐसी ही जाती है जो उनको देने के लिए, लेकिन बाकी का भी जो रिक्वायरमेंट इतना आ रहा है तो हम रिक्वायरमेंट पूरा नहीं कर पा रहे. तो मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों को यही कहूँगा कि आप ज़्यादा से ज़्यादा लोग ब्लड डोनेट करिए. और एक कहना चाहूँगा कि जिसको थलासेमिया माइनर है
फॉर एग्जांपल लेडीज़ या जेंट्स, उसने ऐसे किसी व्यक्ति से शादी नहीं करना चाहिए जिसको थलासेमिया माइनर हो। अगर दोनों को थलासेमिया माइनर है तो बच्चों को मेजर आने का चांसेस होता है। जो बच्चों को थलासेमिया मेजर आता है तो फिर उनको हर महीने ब्लड चेंज करना पड़ता है। और एक चीज़ बोलना चाहूँगा, आज किडनी के क्रिएटिनिन लेवल बहुत बढ़ जाता है। इवन कोरोना के पेशेंट, मैं खुद कोरोना सेंटर में काम करता हूँ, तो वहाँ पे भी क्रिएटिनिन बहुत बढ़ जाता है, तो बहुत लोगों को डायलिसिस पे भी जाना पड़ रहा है। अभी ऐसी हो रहा है, कोरोना ठीक हो जा रहा है लेकिन वो पेशेंट डायलिसिस पे जा रहे हैं, डायलिसिस के पेशेंट के लिए भी ब्लड लगता है। तो प्लीज़ 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 मेरी सबसे रिक्वेस्ट है, मेरी विनती है, ये जितने भी लोग ये कार्यक्रम देख रहे हैं ज़्यादा से ज़्यादा आगे आए और रक्तदान करें। और रक्तदान इसलिए करें कि आपका एक रक्तदान तीन लोगों की जान बचा सकता है। और मेरा सबसे यही है कि अपनी खुद की केयर करें और केयर करते हुए अच्छा काम करें। श्याम नगर का राजा दशरथ सर और बाकी के उनके पदाधिकारी गजानन सर और बाकी के लोग इतना अच्छे से लोग ने आयोजन करते हैं, हमको हर टाइम यहाँ पे बुलाते हैं। हर 6 महीने में ऐसा लगता है हम हमारे घर पे ही आए हैं, इस तरह से हमारा वो लोग देखभाल करते हैं। और यहाँ से ज़्यादा बॉटल हम यहाँ से लेके जाते हैं, उनका हमेशा अच्छा सहकार है। इवन महिला मंडल, आज ज़्यादा से ज़्यादा महिला लोगों ने रक्तदान किया है, वो बहुत अच्छा लगा, क्योंकि बहुत जनों का, लेडीज़ लोगों का हीमोग्लोबिन का बड़ा प्रॉब्लम होता है, लेकिन आज हीमोग्लोबिन इनका अच्छा है। देखो बापा की भी कृपा है इनके ऊपर कि उनका हीमोग्लोबिन अच्छा है और वो लोग ने भी ब्लड डोनेट किया है। तो मेरी यही रिक्वेस्ट है कि ज़्यादा से ज़्यादा लोग ब्लड डोनेट करें ताकि आप ज़्यादा से ज़्यादा लोगों की जान बचा सके। थैंक यू वेरी मच। भविष्य देणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील उपक्रम काय राबवणार आहे? सर्वप्रथम इथे श्यामनगरच्या राजा सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मी इंडिया 24 तासचे तुम्ही सगळे पदाधिकारी आलात, जे आज मंडळाला जी तुम्ही प्रसिद्धी मंडळाची बातमी करत आहात, दखल घेत आहेत, त्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून आभार मानतो। मंडळाने आजवर अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत, अनेक उपक्रम करत आहेत, यापुढेही आम्ही शासनाच्या नियमानुसार ज्या पद्धतीने जो शासनाचा नियम येईल त्या नियमानुसार आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत, लोकमान्य टिळकांना जसा अभिप्रेत होता गणेशोत्सव तसा उत्सव आम्ही साजरा करू। आणि आजवर जसे करोनाच्या पेशंट्स असतील, रुग्ण असतील, गरजू असतील, विधवा महिला आहेत, आपत्कालीन काही घटना होते जिकडे मंडळ वेळोवेळी येतं, तसंच पुढेही आम्ही मंडळाचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे की आम्ही त्या गरजूंना, आदिवासी पाडा असेल यांना आम्ही मदत करत राहू। आपल्या मंडळाने ज्या करोनाची सुरुवात झाली त्याचवेळी ऑक्सिमीटर असेल, BP चेकअप असेल, अशी मशीन्स आहेत, सॅनिटायझर्स आहेत, जंतुनाशक फवारणी आहे, स्टीमर मशीन आहेत, हे आपण घेऊन ठेवले आहेत। मग त्यामध्ये कुणाला गरजू न लागलं तर रात्री अपरात्री कधी आले तर आपण त्यांना ते पुरवतो आहे। आणि मंडळाचं कामच ते असं फक्त उत्सव साजरा करायचं आहे, तर आपल्या आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांच्याही आरोग्याची काळजी घेत आपलं एक सामाजिक जाण आहे, मंडळाची काहीतरी जाणीव आहे ते समजून आम्ही आमचं काम करतो आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आमचं मंडळ काम करतो आहे, कुठेही वर्गणी न घेता आम्ही काम करतो आहे। फक्त करोना काळातच नाही तर ह्या आधीही कुणाच्या घरात दुःखनिधन झालं, कुणाची नोकरी गेली तर मंडळ त्याकडे वर्गणीसाठी सक्ती करत नाही। पहिलं मंडळ आहे जे आपला विभाग सोडून कुठे दुसरीकडे वर्गणीला जात नाही। यथाशक्ती ज्यांना जमेल कार्यकर्ते स्वतःच्या स्वखुशीने एकाचा स्वतःचा पगार देऊन आम्ही आमचा उत्सव साजरा करत असतो। तर मी बाकीच्या मंडळांना सांगेन, आपणही या करोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा, तुम्ही सरांनी सांगितलं ते ऐकलंच असणार आहे, रक्ताचा तुटवडा सगळीकडे आहे। महाराष्ट्र शासनही आवाहन करत आहे, ते मंडळांना आवाहन करीन की रक्तदान शिबिरं तुम्ही आयोजित करा आणि आपल्या विभागातील नागरिकांना जेवढं शक्य होईल तेवढं मदत करा। काळाची गरज आहे, आज आपण आपल्या विभागातील नागरिकांना मदत नाही करणार तर पुढे ते संकट येणार आहे, ते भयंकर संकट बेकार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना मदत करा एवढंच मी आवाहन करीन। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेश देशमुखसह मी धनश्री रेवडेकर, इंडिया 24 तास, मुंबई।